नमस्कार, घरची चव या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज मी गव्हाचे पीठ आणि मिल्क पावडर वापरून गुलाबजाम बनवणार आहे। रसरशीत व टेस्टी गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहूया। सुरुवात करूया रेसिपीला। एक बाउल घेतलेला आहे, त्यावर चाळण ठेवलेली आहे। अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे। जेवढे गव्हाचे पीठ घेतलेले आहे तेवढीच मिल्क पावडर घेतलेली आहे। याच मिश्रणामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालूया। खाण्याचा सोडा घातल्यामुळे गुलाबजाम छान फ्लफी बनतात। खाण्याचा सोडा व्यवस्थित मिक्स करून मिश्रणामध्ये झालेला आहे, चाळणीने व्यवस्थित चाळून घेऊया। सर्व मिश्रण अशा पद्धतीने चाळून झालेलं आहे, ताटामध्ये काढून घेऊया। गुलाबजामचं पीठ मळून घेऊया, त्यासाठी 2 चमचे तूप यामध्ये घातलेलं आहे। तूप व्यवस्थित मिश्रणाला चोळून घेऊया। तूप व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता लागेल तसे थोडे थोडे दूध घालत या मिश्रणाचा गोळा तयार करायचा आहे। दूध नॉर्मल टेम्परेचरचेच घेतलेले आहे। लागेल तसे थोडे थोडे दूध मिक्स करत मऊ असा गोळा बनवून घेऊया। 10 ते 15 मिनटात सॉफ्ट असा गोळा बनवून तयार झालेला आहे। बघू शकता अशा पद्धतीने गोळा बनवून तयार झालेला आहे। परत एकदा तो व्यवस्थित मळून घेऊया। आता याचे गोळे बनवून घेऊया। हातावर अशा पद्धतीने थोडेसे प्रेस करत गोळा बनवून घेऊया। यावर क्रॅक पडले नसले पाहिजेत। अशा पद्धतीने गुलाबजामचे गोळे बनवून तयार झालेले आहेत। कढईमध्ये तेलही गरम झालेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर गॅसची आच मध्यमच ठेवायची आहे। एक एक गोळा यामध्ये तळण्यासाठी सोडूया। गॅसच्या मध्यमाचेवरच गुलाबजाम तळायचे आहेत। दोन्ही बाजूला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत व्यवस्थित तळून घेऊया। बघू शकता किती सुंदर कलर याला आलेला दिसत आहे। व्यवस्थित तळून झालेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने बाकीचेही गुलाबजामचे गोळे तळून घेऊया। पाक तयार करून घेऊया। कढईमध्ये 1 वाटी साखर घातलेली आहे, 1.5 वाटी पाणी घालूया। आपल्याला इथे एकतारी किंवा गोळीपाक बनवायचा नाही। साखर व्यवस्थित विरघळी की यामध्ये 7 ते 8 केशरच्या काड्या घातलेल्या आहेत। केशर घातल्यामुळे पाकाला खूप छान कलर येतो। गॅसची आच मध्यम ठेवलेली आहे। 1 चमचा वेलची पावडर घालूया। वेलची पावडर घातल्यामुळे खूप छान स्वाद येतो। 5 ते 7 मिनटामध्ये गुलाबजामचा पाक तयार झालेला आहे। दोन्ही बोटामध्ये थोडासा पाक घेऊन बोटांना अशा पद्धतीने चिकटला पाहिजे। पाक व्यवस्थित तयार झालेला आहे। यामध्ये आता तळून घेतलेले गुलाबजाम घालूया। सर्व गुलाबजाम पाकामध्ये घातलेले आहेत। गुलाबजाम घातल्यानंतर परत एकदा पाक उकळून घेऊया, म्हणजे गुलाबजाम व्यवस्थित पाकामध्ये मुरतील। उकळी आलेली आहे, गॅस बंद करून कढईवर झाकण ठेवलेले आहे। 4 ते 5 तासामध्ये गुलाबजाम पाकामध्ये व्यवस्थित मुरलेले आहेत। गुलाबजाम खाण्यासाठी तयार झालेले आहेत। रसरशीत आणि टेस्टी गुलाबजाम गव्हाचे पीठ आणि मिल्क पावडर याचा वापर करून घरच्या घरी बनवू शकता। चवीला खूपच टेस्टी लागतात। अशा पद्धतीने गुलाबजाम घरी करून पहा, कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।